नमस्कार, मी वैशाली वैशालीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते। आजची रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे ती आहे डाळ आणि तांदळापासून बनणारे परफेक्ट असे अप्पे। तुम्ही बघू शकता आपले अप्पे खूपच मस्त असे झालेले आहेत आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे। त्यासाठी या बाऊलनी मी 3 बाऊल मोजून असे हे तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ माझे रेशनचे तांदूळ आहेत। हे 3 वाटी तांदूळ मी इथे घेतलेले आहे। त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ मी इथे घेतलेली आहे आणि 1/2 वाटी चणा डाळ मी इथे या मिक्स डाळीच्या अप्प्यांसाठी वापरलेली आहे। आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये मिक्स करून घेऊ। असा हा गंज हे मिक्स करण्यासाठी घेतलेला आहे। त्यामध्ये पहिल्यांदा हे तांदूळ मी टाकत होते, नंतर उडीद डाळ मी टाकून घेते आणि चणा डाळ टाकून घ्यायची आहे आपल्याला। ह्या सर्व डाळी आणि तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे। 3 पाण्याने सर्व डाळी आणि तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये भरपूर सारं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे। डाळ आणि तांदळाची फुलण्याचे प्रोसेस सुरू असताना पाणी हे आपलं कमी पडू नये। आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ। त्यापूर्वी आपल्याला पोहे खायच्या चम्मचनी 1 चम्मच मेथी दाणे इथे घालून घ्यायचे आहे। त्यामुळं आपल्या अप्प्यांना खूपच मस्त अशी चव येते आणि याला 5 ते 7 तास छान भिजू द्यायचे। डाळ आणि तांदळाला भिजत घालून 5 ते 7 तास झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले डाळ तांदूळ खूप मस्त असे फुललेले आहेत। आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमधून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचे पॉट घेऊन त्यामध्ये डाळ तांदूळ टाकून घेतले। त्यामध्ये 1 कप पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेते। अशा प्रकारे मी मिक्सरमधून हे वाटण काढून घेतलं। खूप पातळ असं हे मिश्रण आपल्याला काढायचं नाही आहे, तर थोडं घट्टसरच हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। असं हे आपलं सारण मिक्सरमधून व्यवस्थित वाटून झालेलं आहे आणि याची थिकनेससुद्धा अगदी परफेक्ट अशी आलेली आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार म्हणजेच 1 ते 1.5 चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे। आपण मीठ आधीच घालत असल्यामुळे सगळ्या सारणात मीठ एकसारखं तर पसरतंच, पण सारण लवकर फुलूनसुद्धा येतं। आता हे सारण आपण एकसारखं करून घेऊ। या सारणाला आपल्याला आता 10 ते 15 मिनटं असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे एअर आतमध्ये जाऊन सारण लवकर फुलून येतं। हे सारण फुलून येण्यास 10 ते 12 तास लागतात, परंतु हिवाळा असल्यामुळं थंडीमुळं कधीकधी हे सारण फुलतसुद्धा नाही। त्यासाठी आपण काय करायचं, यावरती झाकण ठेवून 1 कॉटनचा कापड घ्यायचा आणि तो कॉटनचा कापड सगळीकडे एकसारखा लपेटून द्यायचा आणि त्यावरती काहीतरी वजन असं वजनदार वस्तू ठेवायची। जसं की आता माझ्याकडे हा विलायची कुटायचा खलबत्ता होता, तो खलबत्ता मी यावरती ठेवून घेतला आणि हा सुती कापड सगळीकडे एकसारखा असा पॅक करून घेतला। या छोट्या छोट्या ट्रिक्समुळं आपलं जे सारण आहे ते खूपच लवकर असं फुलून येतं आणि आप्पे तर खूपच मस्त जाळीदार असे बनतात। 10 ते 12 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं सारण खूपच मस्त असं फुललेलं आहे आणि बघा त्या गंजामधून ओव्हरफ्लो सुद्धा झालेला आहे। आता मी यावरील झाकण काढून घेते। बघा आपलं अप्प्यांचं परफेक्ट असं सारण तयार झालेलं आहे। आता आपण अप्पे करायला घेऊया। त्यासाठी मी इथे 1 बाऊल घेतलेला आहे। या गंजामधून मला जेवढे अप्पे करायचे तेवढं पीठ मी या गंजामधून काढून ठेवलेलं आहे। पीठ काढताना आपल्याला एका साईडनीच असं पीठ काढायचं, पूर्ण पीठ असं मिक्स करायचं नाहीतर आपले अप्पे फुलत नाही। म्हणून एका साईडनीच मी असं पीठ काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता हा गंज बाजूला ठेवून देऊ आणि अप्प्यासाठी लागणारे कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण बारीक कापून घेऊ। 1 मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे। मोठ्या साईजचं टमाटर आपण कापून घेतलेलं आहे। थोडी कोथिंबीर मी इथे कापून घेतलेली आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या ज्या कापून घेतलेल्या आहेत 5 ते 6, त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण इथे मिक्सरचं चटणी पॉट जे असतं ते घेतलं, त्यामध्ये आता ह्या मिरच्या घालून घेते आणि अशा प्रकारच्या ज्या कोवळ्या कोवळ्या सांबाराच्या
काड्या असतात त्या काड्या मी इथे घालून घेते आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेते। अशा प्रकारे जाडसर अशी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ही आता मी या सारणामध्ये घालून घेते। याला आपल्याला असंच राहू द्यायचं आहे। मी हे बाजूला ठेवते आणि आपल्या चटणीची तयारी करून घेते। त्यामध्ये आपण सारणासाठी मिरची बारीक करून घेतली, त्यामध्येच आपल्याला आता चटणी बनवून घ्यायची आहे। मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे वाटीवर, तो आता यामध्ये घालून घेते। खोबऱ्याचे 15 ते 20 काप कापून घेतलेले आहे, ते घालून घेते। कोथिंबिरीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या फेकून न देता अशा ठिकाणी आपण ह्या कोथिंबिरीच्या काड्या वापरू शकतो। इथे मी ह्या 4 ते 5 काड्या वापरून घेतलेल्या आहे, त्यामुळे चटणीला खूप छान अशी टेस्ट येते। दोन मिरच्या आपण इथे कट करून घेतल्या, त्या टाकून घेऊ। 1/2 चम्मच जिरे, थोडंसं लाल मिरची पावडर, सवीपुरतं मीठ, 1/2 चम्मच साखर, 4 चम्मच दही। आपल्या चवीनुसार आपण दह्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता। आणि थोडं पाणी घालून मी याची पातळसर अशी चटणी तयार करून घेते। अशा प्रकारे पातळ अशी शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतलेली आहे। ही चटणी या अप्प्यांसोबत खूपच मस्त अशी लागते। आता आपण आपल्या अप्प्याच्या प्रोसेसला सुरुवात करूया। गॅसवरती अप्पे पात्र ठेवून मी गॅस सुरू केलेला आहे। आता सर्व अप्प्यांच्या साच्यामध्ये आपण 1-1 चम्मच तेल टाकून घेऊ। आता हे जे सारण आहे, हे सारण आपल्याला हलकं असं फिरवायचं आहे, खूप याला फिरवायचं नाही। बस आता हे सारण मी यामध्ये घालून घेते। थोडे भरभर कांदे, थोडे टोमॅटो, कोथिंबीर, त्यावरती पटपट अशी घालून घ्यायची। आता यावरती मी झाकण ठेवून देते। आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साईडनी आप्पे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। वाटल्यास तुम्ही असं वरून तेल सोडू शकता, पण काही गरज नाही आहे। मी दुसऱ्या साईडनी बघून घेते बघा, आणि एक एक करत या प्लेटमध्ये काढून घेते। असे हे आपले आप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। आता आपण दुसऱ्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघू। परत थोडं थोडं तेल या आप्प्याच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं। आपण हे जे कांदे टोमॅटो आहे हे आधी सुद्धा टाकू शकतो। जसं वरून सुद्धा थोडंस कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आपण यावरती घालून घेऊया। हे अप्पे दोन्ही साईडला खूपच कलरफुल असे दिसतात। एक एक करत हे अप्पे मी दोन्ही साईडला पलटवून घेते आणि छान खरपूस असे भाजून घेते। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आपला अप्प्यांचा कलर खूपच मस्त असा आलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या अप्प्यांना जाळी पण खूपच मस्त अशी पडलेली आहे। आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते। आतमधून सुद्धा आपल्या आप्याला खूप मस्त अशी जाळी पडलेली आहे। अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।